हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल फ्रेंड्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 9 सब्जेक्ट मैथमेटिक्स एंड टुडेज डे मीन्स पोस्ट टेस्ट। मित्रांनो, उत्तर चाचणी जी ना ती आपण घेत आहोत आज, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतचं घंटीचं बटन जे त्याला आयकॉनवर प्रेस करा। प्लेलिस्टचा वापर करा मित्रांनो, प्री टेस्टपासून पोस्ट टेस्ट त्याचप्रमाणे प्रत्येक डेचे व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळणार आहेत, त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला फ्रेंड्स, चला सुरुवात करूया। आज आपला पहिला प्रश्न काय फ्रेंड्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव अँसर फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। 5 मार्क्स आहेत, इझी क्वेश्चन मित्रांनो बघा। आउट ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश इज अ रॅशनल नंबर। मित्रांनो रॅशनल नंबर विचारलं आहे, हा इरॅशनल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द राईट अँसर। मित्रांनो आपला ऑप्शन आहे सी, लिहून टाका सी। ओके फ्रेंड्स, पुढचं बघूया। द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल 30 and 40, देन फाइंड द मेजर ऑफ इट्स थर्ड अँगल। मित्रांनो टोटल जी आहे तिन्ही अँगलची बेरीज किती असते, 180 असते। 40 + 30 = 70 झाले, म्हणजे उरलेलं असणारे 110, मीन्स ऑप्शन नंबर बी। ओके फ्रेंड्स, नेक्स्ट थर्ड बघा काय। इन द राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटिनियस इज डॅश डॅश द लेंथ ऑफ हायपोटिनियस। मित्रांनो ती मीडियन किती असते, तर ती हाफ ऑफ द हायपोटिनियस असते। सो अँसर इज डी, हाफ। ओके फ्रेंड्स, हे तीन उत्तर झालेत, आता हे पुसतोय, पुढचे दोन घेऊया। ओके चौथा बघा काय, 7th root of 128। मित्रांनो दोनाचं जर तुम्ही 7 जर मल्टिप्लिकेशन केलं ना, तर तुम्हाला 128 मिळणार आहे, म्हणजे याचं अँसर आहे मित्रांनो 2। नीट लक्षात घ्या, अँसर आहे मित्रांनो याचं ऑप्शन नंबर सी, मीन्स 2। ओके फ्रेंड्स, मेजर ऑफ द सर्कल मित्रांनो 360 असतं, नाही का तुम्हाला माहिती, प्रोटेक्टर 180 असतं, दोन प्रोटेक्टर मिळलं तर एक सर्कल तयार होतं, म्हणजे अँसर आहे 360। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 5 मार्क्स तर पटकन मिळाले असतील। चला मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूया, मात्र तो आपण घेणार वहीवर। चल क्वेश्चन नंबर 2, राईट द रॅशनल नंबर 22/3 इन द डेसिमल फॉर्म। मित्रांनो डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं, म्हणजे 22/3 डेसिमल फॉर्ममध्ये मित्रांनो अँसर काढायचं, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला लक्षात येतं आहे 22/3 करावं लागेल। सो फ्रेंड्स 22/3 इकडे करा ना आपण, म्हणजे लक्षात येईल। बघा मित्रांनो 3 7 = 21, सो राईट हिअर 7, इथे येणार 21, सबट्रॅक्ट करणार आपण 1 येणार। मित्रांनो 0 0 पुढे घ्यावे लागतील, नाही का, दशांश चिन्ह टाकून, मग इथे आपण डेसिमल फॉर्म दिला 1 0 घेतला। 3 3 = 9, 3 येणार, इथे येणार 9, 10 - 9 किती होतात 1, पुन्हा 0 घेतला, पुन्हा 3 3 = 9, म्हणजे इथे 3 येणार, पुन्हा 9, मित्रांनो 1 आला, पुन्हा 0, म्हणजे मित्रांनो हे काय रिपिटेशन होत आहे, नाही का, रिकरिंग होत आहे। सो याचा अँसर असंच येत जाणार 7.33333 येत जाईल, मग याचा डेसिमल फॉर्म कसा लिहिणार, 7.333…… हा त्याचा डेसिमल पॉईंट आहे, 3 इज द रिकरिंग हियर। ओके तुम्ही फक्त एवढं लिहा 7.333 आणि पुढे मात्र …… दाखवा। ओके फ्रेंड्स, पुढे फ्रॉम द ऍडजॉइनिंग फिगर मेजर ऑफ XZW, XZW कोणता आहे मित्रांनो, हा बघा XZ, याचं आपल्याला मित्रांनो मेजरमेंट करायचं आहे। ऍक्च्युली हा एक झेड जो आहे तो आपल्याला सर्च करता येतो, कारण की ट्रँगल XYZ चे इंटिरियर अँगल्स आहेत, आणि वी नो फ्रेंड द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180, त्याच्यावरून आपल्याला हा काढता येईल, आणि हा याच्याशी काय करतो, तर लिनियर पेअर करतोय। वी नो लिनियर पेअर्स जर असतील अँगल, त्यांची सम जी आहे, बेरीज जी 180 असते। सुरुवात कशी करणार, इन ट्रँगल, बघा इन ट्रँगल XYZ अँगल X + Y + Z इज इक्वल टू 180, बिकॉज सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल, सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180। ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो एक्स दिलाय 80, वाय दिलाय 70, व्हॅल्यू टाका 80 + 70 + Z इज इक्वल टू 180। सो फ्रेंड्स 80 + 70 किती होतात, 150 + Z = 180। सो फ्रेंड्स अँगल Z = 180 हा इकडे घ्या, म्हणजे -150, सो अँगल Z = 130। आता मित्रांनो हा आला 130, सॉरी 30 येईल फक्त, नाही का 180 मध्ये पण 150 गेली, फक्त 30। सो फ्रेंड्स हा अँगल आला आहे 30। ओके हा 30 आला, आपला हा विचारला XWZ, सो फ्रेंड्स XWZ हा आपल्याला काढायचा आहे, XZY आपण काढला 30 आहे, अँड दीज टू अँगल्स आर मेक अ लिनियर पेअर, सो अँगल
एक्स झेड डब्ल्यू जो आपल्याला काढायचा आहे प्लस अँगल एक्स झेड वाय जो आता आपण काढला आहे झेड वाय झेड मीन्स एक्स झेड वाय इज इक्वल टू 180 रीजन जे आहे ते मित्रांनो महत्वाचं आहे लिनियर पेअर वी नो लिनियर पेअर मेक 180 डिग्री नाही का लिनियर पेअर जे किती असतात ते सप्लिमेंटरी असतात तर त्यामुळे लिहितायला आपल्याला अँगल एक्स झेड डब्ल्यू प्लस अँगल जे एक्स झेड वाय मीन्स झेड 30 इज इक्वल टू 180 30 ला इकडे घ्या एक्स झेड डब्ल्यू इज इक्वल टू 180 मायनस 30 मीन्स 150 अशा पद्धतीने मित्रांनो अँगल एक्स झेड डब्ल्यू जो आपल्याला विचारलेला होता तो आला 150 ओके फ्रेंड्स नेक्स्ट इन द सर्कल विथ सेंटर ओ राईट नेम ऑफ एनी मेजर आर्क आता मित्रांनो नावं मी लिहून घेतली एबीसी असतील तिथे मी विसरलो होतो ते लिहिली आता आपलं मेजर आर्क म्हणजे काय मित्रांनो तर लक्षात घ्या जो 180 पेक्षा सेमी सर्कल पेक्षा मोठा असतो आता मित्रांनो हा इथे सेंटर आहे इथून जे आपण टाकला तर हा सेमी सर्कल होईल इकडचे सगळे काय मायनर आर्क आहेत मग आपण इकडनं घेऊया ए सी मेजर आर्क ए सी बी लिहिलं तर अतिशय उत्तम राहील मेजर ऑफ आर्क बघा नीट लक्षात घ्या ए सी बी कोणती एक लिहायला सांगितली आपण लिहूया ए सी बी किंवा अजून एक लिहून टाकूया बी पासून सुरुवात केलं सी पर्यंत तीही चालेल नाही का बी ए सी ही सुद्धा होणार मित्रांनो बी ए सी आर्क बी ए सी कोणती एक लिहायची तुम्ही लिहून टाका बरोबरच आहेत दोन्ही पुढचा प्रश्न नेक्स्ट ऍड दिस पॉलिनॉमियल्स आता या ऍड करायचे आहेत फ्रेंड्स करूया 2x² प्लस 3x प्लस 7 प्लस 3x² प्लस 2x मायनस 5 आता मित्रांनो काय करूया आपण ब्रॅकेट सॉल्व केला फक्त आता जे लाईक पेअर आहेत ना ज्याची डिग्री सेम आहे ते जवळ लिहूया 2x² नंतर आहे हा 3x² नंतर एक्सचा घात 1 आहे 1 2 आहे ते लिहूया 3x प्लस 2x अँड आफ्टर दॅट राईट द कॉन्स्टंट टर्म्स म्हणजे जरा व्हेरिएबल नाही एक्स नाही येत्या 7 अँड 5 7 याचं प्लस आहे हा मायनस आहे तो मायनस लिहा सो व्हॉट वी शॅल गेट 2x² प्लस 3x² इज इक्वल टू 5x² प्लस 3 प्लस 2x मीन्स 5x अँड 7 मायनस 5 प्लस 2 सो अँसर इज 5x² प्लस 5x प्लस 2 इज द फायनल अँसर ओके फ्रेंड्स नेक्स्ट ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड स्टेट द टेस्ट बाय विच द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट आता मित्रांनो या दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि आपल्याला कॉन्ग्रुएन्सी फक्त टेस्ट लिहायची फक्त त्यांची नाही का तर कोणती येणार मित्रांनो ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहेत ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे आणि ही साईड आणि ही साईड म्हणजे तिन्ही साईड कॉन्ग्रुएंट आहेत अँगल बद्दल काहीही दिलेलं नाहीये म्हणजेच ट्रिपल एस टेस्ट एस 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 टेस्ट आधी आपण करस्पॉन्डिंग लिहूया पी क्यू आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल UTS by side test means SSS test ओके फ्रेंड्स एवढंच याचं उत्तर होतं एवढं तुम्हाला लिहायचंय नेक्स्ट काय बघा अँगल पी अँड अँगल क्यू आर सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर इफ द मेजर ऑफ अँगल क्यू इज 80 फाइंड द मेजर ऑफ अँगल पी मित्रांनो पी अँड क्यू सप्लिमेंटरी अँगल्स आहेत नाही का सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय फ्रेंड्स तर त्यांची सम जी आहे ना ती 180 असते लिहूया अँगल पी अँड अँगल क्यू आर सप्लिमेंटरी अँगल्स सो सम ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू 180 देअरफोर अँगल पी प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 हियर क्यू इज गिवन 80 डिग्री अँड पी फाइंड करायचा आहे सो राईट हिअर अँगल पी क्यू इज 80 इज गिवन सो राईट हिअर 80 इज इक्वल टू 180 सो देअरफोर अँगल पी इज इक्वल टू 180 हा 80 ला तिकडे घ्या मायनस 80 सो अँगल पी इज इक्वल टू 100 ओके फ्रेंड्स या पद्धतीने तुम्हाला ते सहज लिहिता येईल आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल अँगल पी किती आला 100 शो द नंबर रूट 2 इज ऑन द नंबर लाईन वरती दाखवायचे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आता नंबर लाईन काढावी लागेल ती आपण आधी काढूया नंबर लाईन मित्रांनो मी काढतोय ओके मित्रांनो नंबर लाईन मी काढली तुमच्या लक्षात आली असेल आता हा 0 आहे इथे 1 2 3 या पद्धतीने मी काढलेले ओके फ्रेंड्स ओके आता मी समजा हे 1 युनिट घेतलंय
इकडनं पर्पेंडिक्युलर ड्रॉ करणार, ते पण वन युनिट, जेवढं इथे वन युनिट आहे तेवढंच वन युनिट वरती घेणार, ते करतोय. बघा फ्रेंड्स काय केलं, जेवढं हे झिरो पासून वन युनिट होतं, जेवढं अंतर होतं तेवढंच वरती पर्पेंडिक्युलर ड्रॉ केलं. आता मी याला नाव देतो ए, याला नाव देतो बी. आपल्याला रूट टू या नंबर लाईनवर काढायचा आहे आणि नंतर जॉईन करतो मी ओ ए. हा ओ ए मी जॉईन करतो. हा जॉईन केला मित्रांनो मी. आता बघा हा राईट अँगल ट्रायंगल झाला. आता मित्रांनो हे डिस्टन्स किती येतो, वन आहे, हे मी वन घेतलंय नाही का, मग ओ ए आपल्याला काढते कसं लिहिणार बघा. इन ट्रायंगल ओ बी ए, हा पर्पेंडिक्युलर काढला म्हणजे राईट अँगल आहे नाही का. ओ बी इज इक्वल टू वन युनिट अँड ए बी इज ऑल्सो हिअर वन युनिट. सो बाय पायथागोरस, बाय पायथागोरस थेरम. मित्रांनो पायथागोरस थेरम काय असतो, हायपोटेन्यूज स्क्वेअर ना, म्हणजे ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू या साईड जे आहेत ओ बी आणि ए बी त्यांचा स्क्वेअर होतो, ए बी स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. ओके फ्रेंड्स, आता फ्रेंड्स ए बी किती आहे तर वन आहे, ओ बी किती आहे वन आहे. सो वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर, वन स्क्वेअर प्लस वन स्क्वेअर इज वन, प्लस वन इज इक्वल टू टू, मीन्स ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू टू. आता याचा स्क्वेअर जो आहे मित्रांनो टू आला, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, सो ओ ए काय मिळेल, ओ ए मिळेल रूट टू. ओ ए किती आला, रूट टू. मग मित्रांनो हे जे डिस्टन्स आहे ओ ए, हे रूट टू आलं. आपल्याला रूट टू दाखवायचं आहे पण कुठे, आपल्याला इकडे नंबर लाईनवर दाखवायचं आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे जे डिस्टन्स आहे इकडे आणावं लागेल. मग ते कसं आणणार, यूज द कंपास. आता बघा मित्रांनो हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, ओ ए डिस्टन्स घेतलं किती आहे, हे रूट टू आहे. आणि मग हे रूट टू जर मित्रांनो मला नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर कंपासचा वापर करेल मी आणि या पद्धतीने इथे असं खून करेल. हे डिस्टन्स रूट टू आहे, याच्यामध्ये डिस्टन्स रूट टू होतं म्हणजे इकडनं इकडे फिरवला म्हणजे हे डिस्टन्स. सपोज मी याला नाव दिलं टी तर ओ टी डिस्टन्स किती होणार मित्रांनो, तर हे सुद्धा किती होणार, इथे वो नाव दिलं ओ टी सुद्धा किती होणार, रूट टू. म्हणजे रूट टू हे नंबर लाईनवर मी दाखवलं. अशा पद्धतीने फिगर काढा आणि हे छोटंसं कॅल्क्युलेशन लिहा मित्रांनो, पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळतील. ओके फ्रेंड्स, तिसरं गणित बघूया, दुसरं गणित सॉरी. काय बघा, इन द फिगर लाईन एल पॅरेलल लाईन एम अँड लाईन एन इज देअर ट्रान्सवर्सल. ही या दोन लाईन पॅरेलल आहेत, ही ट्रान्सवर्सल आहे. मेजर ऑफ अँगल सी 60, फाइंड बी. सी 60 दिलाय, बी फाइंड केला करायचं आहे. फ्रेंड्स दीज टू लाईन्स आर पॅरेलर, ही द ट्रान्सवर्सल अँड वी नो फ्रेंड्स बी अँड सी आर अल्टरनेट अँगल अँड अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे सी जेवढा असेल तेवढाच बी येणार, म्हणजे थोडक्यात 60 येणार. मात्र लिहिणार कसं, तर मित्रांनो लाईन एल सुरुवात अशी करा, लाईन एल पॅरेलल लाईन एम, लाईन एम अँड एन इज देअर, एन इज देअर ट्रान्सवर्सल, ट्रान्सवर्सल. ओके फ्रेंड्स, मग मित्रांनो हे ट्रान्सवर्सल असेल तर अँगल बी अँड सी आर कॉन्क्रोंट अँगल्स, दे आर अल्टरनेट. सो अँगल बी कॉन्क्रोंट अँगल सी, रिझन लिहा अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ओके फ्रेंड्स, आणि मित्रांनो अँगल सी तर आपल्याला दिला आहे 60, हा 60 आहे आणि हा याच्या बरोबर आहे, म्हणजे अँगल बी सुद्धा आला 60. ओके फ्रेंड्स, सी इज गिवन, गिवन. ओके आता फ्रेंड्स काय, पहिला प्रश्न तर झाला, स्टेट विच टाइप ऑफ पेअर बी अँड ए. आता बी आणि ए कोणते अँगल्स आहेत, या दोन पॅरेलल लाईन ही ट्रान्सवर्सल, तर एका साईडला आहेत वरच्या बाजूला आहेत बी आणि ए, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. हे होतं पहिलं. दुसरं लिहूया, अँगल बी अँड ए आर करस्पॉन्डिंग अँगल्स, ओके फ्रेंड्स सॉरी. नेक्स्ट सम, इन अ सर्कल विथ सेंटर ओ ए बी कॉर्ड, ए बी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, ओ पी इज इक्वल टू 3, दिस डिस्टन्स इज 3, ए बी इज 8, फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस मित्रांनो फाइंड करावं लागेल आपल्याला, तर ओ ए जी आहे ही आपल्याला फाइंड करायची, ही रेडियस होणार नाही का, ही फाइंड करायची. चला सुरुवात करूया, ओपी पर्पेंडिक्युलर कॉर्ड ए बी दिलाय, ओपी पर्पेंडिक्युलर कॉर्ड ए बी. मित्रांनो लक्षात ठेवा ही ओळख खूप महत्वाची, पर्पेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक द कॉर्ड. बघा पर्पेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, फ्रॉम द सेंटर ऑफ
circle to the chord. Bisect the chord. Bisect the chord. याचा अर्थ काय मित्रांनो बघा नीट लक्षात घ्या. ही ओळ खूप महत्त्वाची लाईक मार्क असणार आहे. Perpendicular drawn from the center of the circle to the chord. Bisect the chord. म्हणजे या वर्तुळाच्या सेंटर मधून जो आपण perpendicular draw केला कॉर्ड वरती तर कॉर्डला तो बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे काय सारखे दोन भाग करतो. एबी जर मित्रांनो एट आहे तर एपी फोर होऊन जाईल आणि पीबी फोर होऊन जाईल हे आपल्याला या ओळमधून कळतं. म्हणजे एपी इज इक्वल टू पीबी इज इक्वल टू हाफ एबी म्हणजेच किती फोर. आता मित्रांनो हा फोर मिळाला हा थ्री मिळाला हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो युजिंग पायथागोरस वी कॅन फाइंड ओ ए. मित्रांनो इन ट्रायंगल ओ पी ए बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए पी स्क्वेअर प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी स्क्वेअर इज प्लस ओ पी स्क्वेअर. ए पी किती मित्रांनो फोर आहे तो फोर स्क्वेअर. ओ पी किती मित्रांनो तो दिलेला होता थ्री. थ्री स्क्वेअर फोर स्क्वेअर इज सिक्सटीन. थ्री स्क्वेअर इज नाईन. सो ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू सिक्सटीन प्लस नाईन ट्वेंटी फाय. हा ट्वेंटी फाय आला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. सो ओ ए इज इक्वल टू फाय सेंटीमीटर. आणि मित्रांनो ओ ए काय ओ ए तर काय रेडियस आहे. सो रेडियस ऑफ सर्कल इज फाय सेंटीमीटर. रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू फाय सेंटीमीटर इज द एन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला एक कळालं असेल. आता पुढचं गणित आहे ते पण बघूया आपण. काय मित्रांनो बघा एक्स प्लस टू वाय स्क्वेअर एक्सपांड करायचं आहे. इथे आपल्याला फॉर्म्युला जो आहे मित्रांनो तो यूज करता येईल. जरा लाईटचा प्रॉब्लेम आहे. ओके ए प्लस बी स्क्वेअर काय होतं मित्रांनो हा ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला होता. मग इथे ए काय एक्स आहे आणि बी काय आहे टू वाय आहे. सेम यूज करणार. युजिंग धिस फॉर्म्युला व्हॉट वी शॅल गेट. पहिला आहे ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर होईल. प्लस इथे टू असतो त्यामुळे इथे टू. नंतर ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार. इथे याचाही गुणाकार करून टाका एक्स इंटू टू वाय. आणि लास्ट लास्ट तो बी स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्म जी ना तिचा स्क्वेअर म्हणजे टू वायचा स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर टू टू जा फोर प्लस फोर एक्स वाय प्लस टू वायचा स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर करा फोर आणि वायचा वाय स्क्वेअर. दिस इज द अँसर. एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस टू वाय होल स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय प्लस फोर वाय स्क्वेअर. क्वेश्चन नंबर फोर सॉल्व द फॉलोइंग. कंस्ट्रक्ट द क्वाड्रिलेटरल के आय एन जी सच दॅट के आय के जी इज इक्वल टू सिक्स. आय एन जी एन बोथ आर सेम 4.5 अँड आय जी 7.5. मित्रांनो आधी रफ फिगर काढून घ्या. हातानेच काढायची असते रफ फिगर. ती बघा मी काढतोय अशीच रफच आहे ती. त्यामुळे ती मापन असणार तिला. ओके आता नाव देऊन टाका. अँटी क्लॉक वाईज द्या किंवा क्लॉक वाईज द्या. समजा मी असे देतो के आय एन आणि जी. आता मित्रांनो के आय के जी बघा. के आय आणि के जी किती आहे सिक्स आहे. हा पण सिक्स आहे. आय एन जी एन आय एन एन जी एन आर 4.5. हा पण 4.5. हा पण 4.5. आणि पुन्हा मित्रांनो आय जी डायगनल काढलाय बघा. आय जी हा आहे 7.5. मग यावरून मित्रांनो काय कळालं. यावरून आपल्याला हे कळालं की आधी आपण जी एन काढणार नंतर आय मिळवणार. जी आय पासून 7.5 आणि हा 4.5. अशा पद्धतीने आपण आधी हा ट्रायंगल काढू नंतर के मिळू. आधी आपण जी एन काढूया. जी एन किती घेणार तर 4.5 घेणार. बघा या पद्धतीने मित्रांनो 4.5 जो मी काढतो आहे. ओके जी एन काढतो आधी लक्षात घ्या. तुम्ही पण तसंच करा. या पद्धतीने 4.5 काढतो. फ्रेंड्स जी एन जो आहे तो 4.5 काढला आहे मी. 4.5 नीट बघा तुम्हाला दाखवतो. ॲक्युरेट काढायचं आहे. 4.5 म्हणजे 4.5. आता फ्रेंड्स एन पासून आय जो आहे ना हा सुद्धा फोर आय एन 4.5. मग त्यामुळे याच्यात 4.5 घेतलं बघा मी तेवढंच घेतलं. आणि एक जो आर्क आहे तो या बाजूने काढला. ओके फ्रेंड्स हलक्या हाताने काढला दिसतोय. ओके हा काढला. आता मित्रांनो इथे हा एन पासून आय 4.5 परंतु जी पासून किती येतो तो 7.5. मग आता मी जी पासून 7.5 काढणार आहे. त्यामुळे इथे 7.5 घेणार बघा. या पद्धतीने घेईल 7.5. तुम्हाला दिसतंय अंधारात काढतोय मित्रांनो लक्षात घ्या. ओके 7.5 आलाय बरोबर बघा माझा. आता 7.5 मी घेणार जी पासून. आणखी जी आय 7.5 हा सॉरी दोन मिनटं जर हल्लं माझ्याकडनं 7.5 आला आहे. ओके आता बघा इथून काढला मी या पद्धतीने काढला. हा हा इथे बघा ही खूण आहे पहिली नाही ही खूण आहे. ओके आता मित्रांनो हा काय तर आय आहे. आय तर आय एन आणि आय जी मी जोडतोय म्हणजे ट्रायंगल एक तयार होऊन जाईल.
आता हा मित्रांनो जोडला राहिला आता के. आता के जो आहे तो आय पासून 6 आहे आणि जी पासून पण 6 आहे, त्यामुळे आता पुन्हा मी काय करेल तर कंपास यूज करेल, 6 घेणार बरोबर 6, बघा 6 आहे बरोबर, ओके हा 6 आला. आता आय वर ठेवणार आणि इकडच्या बाजूला एक कंस काढणार, 6 आहे के पासून पण तेवढंच ठेवणार आणि इकडनं पण याला इंटरसेक्ट करणार दुसरा आर काढणार आणि ह्या दोन आर जिथे इंटरसेक्ट करतात तिथेच माझा आहे के, म्हणजे तुमचाही असेल. तर मित्रांनो के जी जोडा आणि के आय जोडा, या पद्धतीने के आय जोडा आणि नंतर के जी जोडा. हा जोडलाय मी, हा किती होता मित्रांनो 6, हा होता 6, हा होता 7.5 आणि हा होता 4.5. आपली फिगर क्वाड्रिलेटर के आय एन जी इज रेडी. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ती सर्च करते. शेवटचा प्रश्न राहिला मित्रांनो तोही घेऊन टाकूया, मल्टीप्लाय द राईट मल्टीप्लाय अँड राईट द डिग्री ऑफ द प्रॉडक्ट. आता मित्रांनो यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. आधी मित्रांनो हे लिहितो सोपं लिख करण्यासाठी, एक्स मायनस 1 आणि नंतर हा ब्रॅकेट लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 8. आता मित्रांनो एक्सने पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं आहे, एक्स याला मल्टिप्लाय करतो, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 8. आता मायनस 1 ने पण पुन्हा याला, हा मायनस 1 पुन्हा हा ब्रॅकेट जसं तसं लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 8. आता एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं काय मिळेल मित्रांनो, एक्स इंटू एक्स एक्स क्यूब मायनस 4x एक्सने मिळेल म्हणजे मायनस 4x स्क्वेअर आणि एक्सने एटला मल्टिप्लाय केलं म्हणजे 8x. एक्सने या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, आता मायनस 1 या सगळ्यांना, मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, मायनस 1 इंटू मायनस 4x प्लस 4x, मायनस 1 इंटू 8 मायनस 8. तर फ्रेंड्स काय मिळते बघा, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल मित्रांनो, मायनस 5x स्क्वेअर. आता फ्रेंड्स 8x प्लस 4x किती, बघा आधी यांचं केलं आपण, ज्याचे लाईक टर्म किंवा एक्स एक वाढवा एक स्टेप वाढवा, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर नंतर याचा जो येणार मायनस एक्स स्क्वेअर नंतर येणार प्लस 8x प्लस 4x लास्टला कॉन्स्टंट मायनस 8. ओके आता बघा एक्स क्यूब, आता हा मायनस 4x स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर 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 होते, ऍडिशन झाली 5x स्क्वेअर, 8x प्लस 4x 8 प्लस 4 12 झाले म्हणजे त्यांना 12x आणि हा मायनस 8. हे यांचं मित्रांनो प्रॉडक्ट आलं किंवा मल्टिप्लिकेशन आलं. आता याचं आपल्याला काय विचारलं, डिग्री ऑफ द प्रॉडक्ट. आता याची डिग्री डिग्री कोणती असते मित्रांनो, हायेस्ट पॉवर घ्यायची असते, इथे 2 आहे इथे 3 आहे, हायेस्ट कोणती 3 आहे, सो डिग्री इज इक्वल टू 3. या पॉलिनोमियलची डिग्री आली 3. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे कळालं असेल. आणि मित्रांनो इथेच आपला हा आजचा व्हिडिओ जो आहे तो संपला आहे. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मित्रांनो नक्की कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. टेक केअर, गुड बाय.